Good morning, student. Today I teach you your maths first chapter. Okay, fifth standard maths first chapter. First of all, do you know what is mean by international numbers? All of you know what is mean by international number. 1, 2, 3. Japan English मधे 1, 2, 3 है जो number लिखो तो ना कहें तात international numbers. Okay, this 1, 2, 3, 4, etc. These are international numbers. Now, do you know what is mean by Devanagari numbers? Do you know? जपन मराठी मध्ये अंक लिहितो 1, 2, 3 आपल्या देवनागरी भाषेतले आपल्या देवनागरी लिपीतले जे अंक आहेत आपले 1, 2, 3, 4 त्यांना आपण काय म्हणतो देवनागरी नंबर्स. ओके, दिस 1, 2, 3, 4 इन मराठी, दीज आर एटसेट्रा, दीज आर देवनागरी नंबर्स. त्यांना काय म्हणतो आपण देवनागरी numbers. And these numbers are used in our routine life. Okay, these numbers are used in our routine life. आपण आपल्या रोजच्या जीवनात किंवा आपल्या रोजच्या व्यवहारात या नंबरचा आपण वापर करत असतो. Now I show you here one clock. Okay, this is a clock. Okay, this is a clock. And in this clock, there are some symbols instead of numbers. In this clock, there are some symbols instead of numbers. ह्या क्लॉक मध्ये काय बघा, इथे नंबर दिसतात का तुम्हाला कुठले? नाही, इथे एक वेगळ्याच प्रकारचे काय सिम्बॉल आहे. इन्स्टेड ऑफ नंबर दिस क्लॉक हॅव सम सिम्बॉल्स. ओके, आता हे सिम्बॉल्स म्हणजे काय तर बघूया आपण. इन ओल्ड टाइम, इन ओल्ड टाइम इन युरोप, ओल्ड टाइम और इन एन्शंट टाइम इन युरोप, देर ऑल दे यूज दिस सिम्बॉल्स, दे यूज दिस सिम्बॉल्स फॉर अ नंबर्स, टू रिटर्न अ नंबर्स. ओल्ड टाइम मध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये युरोपमध्ये काय केलं जायचं, नंबर्स लिहिण्यासाठी, टू राईट नंबर्स दे यूज दिस टाइप ऑफ सिम्बॉल्स. या प्रकारचे सिम्बॉल्स ते वापरायचे. आपण जसे नंबर वापरतो 1, 2, 3 मराठीतले किंवा इंग्लिश मधले 1, 2, 3 हे इंटरनॅशनल नंबर वापरतो आता सध्या, तसं युरोपमध्ये जुन्या काळी काय केलं जायचं, 1, 2, 3 हेच नंबर ते कशा स्वरूपात लिहायचे, ह्या सिम्बॉल्सच्या स्वरूपात. आता मी जे तुम्हाला क्लॉकमध्ये दाखवलं ह्या सिम्बॉलच्या स्वरूपात ते काय करायचे, नंबर्स लिहायचे. ओके, अँड दीज सिम्बॉल्स आर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. दीज सिम्बॉल्स आर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. सो टुडेज अवर चॅप्टर इज रोमन न्यूमरल्स. टुडेज अवर फर्स्ट चॅप्टर इज रोमन न्यूमरल्स. अँड इन दिस चॅप्टर वी स्टडी अबाउट हाऊ टू राईट रोमन न्यूमरल्स, हाऊ टू राईट रोमन न्यूमरल्स अँड व्हॉट आर द रूल्स फॉर रायटिंग दीज नंबर्स अँड व्हॉट आर द सिम्बॉल्स. ओके, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण काय करणार आहे, ह्या रोमन न्यूमरल्स ह्या टॉपिक मध्ये करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय राईट हियर सम सिम्बॉल्स. ओके, दीज थ्री आर मेन सिम्बॉल्स ऑफ रोमन न्यूमरल. दीज थ्री आर द मेन सिम्बॉल्स इन रोमन न्यूमरल्स. दिस इज द आय लाईक सिम्बॉल. ओके, दिस इज लुक लाईक इंग्लिश आय, बट इट इज नॉट अ इंग्लिश आय लेटर. दिस इज अ रोमन वन, दिस इज अ रोमन वन. दिस सिम्बॉल इज युज्ड फॉर रायटिंग वन. दिस सिम्बॉल इज युज्ड टू राईट वन, द नंबर वन. ओके, इट्स लुक लाईक आय, this look like English letter I, but it is Roman numeral 1. Okay, आपण जे 1 लिहितो ते 1
रोमन युरोप मध्ये पूर्वी कसे लिहायचे या पद्धतीने वन हा नंबर लिहायचे यूजिंग दिस सिंबल. ओके एंड सेकंड दिस इज वी लाइक सिंबल. ओके दिस इज अ लाइक दिस इज अ इंग्लिश लेटर वी लाइक सिंबल. ओके दिस इज यूज्ड टू राइट फाइव. दिस इज यूज्ड टू राइट फाइव. ओके दिस इज यूज्ड टू राइट फाइव. नाउ थर्ड वन इज दिस इज एक्स लाइक सिंबल. दिस इज लुक लाइक एक्स. दिस सिंबल इज लुक लाइक एक्स. दिस इज यूज्ड टू राइट टेन. ओके आर यू अंडरस्टैंड. दिस इज अ रोमन वन. दिस इज अ रोमन फाइव एंड दिस इज अ रोमन टेन. ओके दिस सिंबल्स आर यूज्ड टू राइट वन फाइव एंड टेन. दिस सिंबल्स आर यूज्ड टू राइट वन फाइव एंड टेन. ओके नाउ देयर इज सम फीचर्स ऑफ दिस रोमन न्यूमरल्स. ह्या रोमन न्यूमरल्सचं काही वैशिष्ट्य आहे. ओके ह्या रोमन न्यूमरल्स म्हणजे हे एक मेथड आहे टू राइट अ नंबर्स. नंबर लिहायची एक प्रकारची मेथड आहे. जसं आपण इंटरनॅशनल नंबर्स लिहितो किंवा देवनागरी नंबर्स लिहितो तिथं पण एक प्रकारचं रूल्स असतात मेथड असतात. ओके आपण आता इंटरनॅशनल नंबर मध्ये इलेव्हन म्हटल्यावर आपण वन वन इलेव्हन असंच लिहितो किंवा ट्वेल्व म्हटल्यानंतर आपण काय करतो वन अँड टू ट्वेल्व. ओके का ट्वेल्व म्हटल्यावर आपण टू अँड वन असं लिहितो. टू अँड वन ट्वेल्व होतं का नाही. टू अँड वन काय होतं ट्वेंटी वन. ओके वन अँड वन इलेव्हन होतं. वन अँड टू ट्वेल्व होतं. टू अँड वन ट्वेंटी वन होतं. म्हणजे इथं पण एक प्रकारे रूल्स आहेत काय कसं लिहायचं नंबर कुठला नंबर कसा पर्टिक्युलर. ट्वेंटी वन म्हटल्यावर आपण फक्त असंच लिहू शकतो ट्वेंटी वन नंबर का वेगळ्या पद्धतीने कुठल्या लिहू शकतो नाही. म्हणजे तिथं पण काहीतरी रूल्स आहेत. तसंच रोमन न्यूमरल्स लिहायचे पण काहीतरी रूल्स आहेत किंवा त्याची पण काहीतरी ह्या मेथडचे काहीतरी वैशिष्ट्य आहेत ते काय आधी बघूया आपण. फर्स्ट वी सी सम फीचर्स ऑफ दिस रोमन न्यूमरल्स. ओके इन दिस रोमन न्यूमरल्स मेथड इन दिस रोमन मेथड देर इज नो सिंबॉल फॉर झिरो. देर इज नो पर्टिक्युलर सिंबॉल फॉर झिरो. बघा आपल्या इंटरनॅशनल नंबर्स मध्ये इन युअर इंटरनॅशनल मेथड वी कॅन राईट झिरो लाईक दिस. वी कॅन राईट झिरो लाईक दिस. आपण झिरो असं काढतो आपल्या इंटरनॅशनल नंबर्स मध्ये. बट इन द रोमन न्यूमरल्स देर इज नो सिंबॉल. देर इज नो एनी सिंबॉल फॉर झिरो. झिरो साठी कुठल्याही प्रकारचा इथं सिंबॉल नाही. ठीक आहे दिस इज द फर्स्ट फीचर. ओके नाउ सेकंड फीचर द सेकंड फीचर इज व्हॅल्यू ऑफ सिंबॉल डीड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. एखाद्या सिंबॉलची व्हॅल्यू त्याचं जर प्लेस चेंज झालं तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही. ओके फॉर एक्झाम्पल हे जे सिंबॉल आहेत हा ह्यांची तर आपण प्लेस चेंज केली. ओके ते आता नंतर पुढे जेव्हा मी नंबर्स कसे ऍक्च्युली राईट डाऊन करायचे ते शिकवते त्यावेळी तुम्हाला हा रूल चांगला समजेल. त्या सिंबॉलची व्हॅल्यू त्याच्या प्लेसवरनं ठरत नाही. म्हणजे हा नंबर आपण कुठे लिहिलाय त्याच्यावरून त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्याची व्हॅल्यू ह्या सिंबॉलची व्हॅल्यू पणच राहणार. तो कुठेही लिहा मग. ओके ह्या सिंबॉलची व्हॅल्यू वनच राहणार. मग तो कुठल्याही कुठेही लिहा.
मागे पुढे किंवा दोन नंबर्स एकत्र लिहिले, दोन सिम्बॉल्स एकत्र लिहिले तरी त्याची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार नाही, त्याची व्हॅल्यू ही वनच राहणार. दिस व्ही लाईक सिम्बॉलची व्हॅल्यू सुद्धा काय होणार, फाईव्ह राहणार. मग तो कुठेही लिहा नंबर. ओके, द व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डीड नॉट चेंज विथ इट्स अ प्लेस. ओके, and third feature is there are some rules, there are some rules to write the Roman numerals, how to write the Roman numerals, there are some rules for writing Roman numerals. इथं काय आहे, काही रूल आहेत रोमन न्यूमरल्स कशा लिहायचे. ओके, रोमन न्यूमरल्स कशा पद्धतीने लिहायचे यासाठी तुम्हाला काहीतरी असे रूल घालून दिले, त्या रूलनुसारच तुम्ही ते रोमन न्यूमरल्स लिहू शकता. ओके, दिस इज द फीचर्स ऑफ दिस रोमन मेथड. रोमन न्यूमरल्स ची जी मेथड आहे, रोमन नंबर कसे लिहायचे त्याचे काही थोडे फीचर्स आहेत. ह्या मेथडमध्ये काय आहे, देर इज नो सिम्बॉल फॉर झिरो, झिरो साठी इथं कुठल्याही प्रकारचं सिम्बॉल नाही. देन सेकंड इज व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डीड नॉट चेंज विथ इट्स अ प्लेस. तुम्ही कुठलाही सिम्बॉल घ्या त्याची व्हॅल्यू ही कधीच चेंज होत नाही, मग त्याची प्लेस भले तुम्ही चेंज करा त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. अँड थर्ड इज देर आर सम रूल्स हाऊ टू राईट द सिम्बॉल्स. ओके, नाऊ लेट अस सी द रूल्स. ओके, now let us see the which rules are there for writing the Roman numerals. The first rule is first rule काय आहे बघा, if either of symbols I like Roman I or Roman 1 or Roman 10 is written consecutively 2 or 3 times. If either of symbols Roman 1 or Roman 10 is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. Their sum total is the number they make. म्हणजे काय बघा, हे जे दोन नंबर्स आहेत, दिस इज अ रोमन 1 अँड दिस इज अ रोमन 10, हे जे दोन नंबर्स आहेत ते ज्यावेळी आपण कॉन्सिक्युटिव्हली रिपीट करतो हाऊ मेनी टाइम्स, टू ऑर थ्री टाइम्स दिस नंबर्स, व्हेन वी रिपीट दिस नंबर्स कॉन्सिक्युटिव्हली टू ऑर थ्री टाइम्स देअर सम टोटल इज द नंबर मेक. ओके, आता मी काय केलंय, बघा, आता इथं दिस नंबर आय रिपीट टू टाइम्स, दिस रोमन 1 आय रिपीटेड टू टाइम्स. नाऊ इट्स व्हॅल्यू इज, द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट सिम्बॉल इज 1 प्लस द व्हॅल्यू ऑफ द सेकंड सिम्बॉल इज ऑल्सो 1. नाऊ वी गेट द सम ऑफ दिस नंबर्स 2. ओके, 2 means the value of this symbol is 2. This is a Roman 2. आपण ज्या वेळेला हा नंबर दोन किंवा तीन वेळा रिपीट करतो, सलग रिपीट करतो, हा नंबर ज्यावेळी आपण दोन किंवा तीन वेळेला सलग रिपीट करतो त्यावेळी काय करायचं, त्या नंबरची ऍडिशन करायची. जितक्या वेळा आपण तो नंबर घेतलाय तितक्या वेळा त्या नंबरची काय करायची, ऍडिशन करायची. आणि जी टोटल मिळते तो म्हणजे तो तयार झालेला काय असतो, नंबर असतो. ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल मध्ये, सेकंड एक्झाम्पल इज आय रिपीट दिस आय लाईक सिम्बॉल 3 टाइम्स. ओके, नाव वी गेट द व्हॅल्यू 1 + 1 + 1, वी गेट द व्हॅल्यू 3. ओके, इट्स मीन This is a Roman 3. Okay?
Similarly, this Roman 10, this is a Roman 10. This symbol is also, we can repeat it two or three times. We can repeat two or three times. Okay, this is 10. And there is 2 times 10, means 10 plus 10. We get 20. We get 20. I repeat here this symbol 2 times. Okay, the value of this symbol is 10. Okay, plus the value of this second symbol is 10. 10 plus 10, 20. Means this is a Roman 20. This is a Roman 20. Okay. I can repeat this symbol 3 times also. I can repeat this symbol 3 times also. Now this is what? This which Roman number this is? 10 plus 10 plus 10 is equal to 30. Okay. This means this is a Roman 30. This is a Roman 30. This is a Roman 30. Okay. Are you understand the first rule? Are you understand the first rule? First rule ka hai? One, this I like symbol and X like symbol can repeat 2 or 3 times. Okay, this one, sorry, I like symbol means Roman 1 and Roman 10, we can repeat 2 or 3 times, and the sum total of this is we get the new number. Okay, आणि ह्यांची जी सम टोटल होईल, जितक्या वेळा आपण तो रिपीट करेल, ओके, जितक्या वेळा आपण तो रिपीट करणार आहे तेवढी त्याची काय करायची, सम करायची, आणि जो नंबर मिळणार आहे तो आपल्याला काय दुसरा त्याच्यापासून ऍडिशन होऊन तयार होणार आहे, तो आपल्याला नवीन नंबर मिळणार आहे. ठीक आहे. देन सेकंड रूल. ओके, तर सेकंड रूल काय आहे बघा. सेकंड रूल इज सेम, पहिला रूल आहे तसा. पहिला रूल मध्ये फक्त काय सांगितलंय, पण हा सिम्बॉल 2 आणि 3 टाइम आपण जर रिपीट केला तर काय करायचं, त्याचे ऍडिशन करून आपल्याला न्यू नंबर तयार होतो. जितक्या वेळा आपण रिपीट करू तितक्या वेळा त्याचे ऍडिशन करून आपल्याला दुसरा न्यू नंबर मिळतो, आणि तसाच हा सेकंड रूल आहे. ओके, देन द सिम्बॉल्स 1, the symbol Roman 1 and Roman 10, the symbol Roman 1 and Roman 10 can be repeated consecutively for a maximum of 3 times. Okay, repeated consecutively for a maximum of 3 times. म्हणजे हे जे दोन सिम्बॉल्स आहेत Roman 1 and Roman 10, we can repeat maximum 3 times. Okay, maximum 3 times. This Roman 1 and Roman 10 we can repeat maximum 3 times. Maximum kiti time repeat करू शकतो, 3 times. 3 times पेक्षा जास्त आपण तो सिम्बॉल रिपीट करू शकत नाही, म्हणजे 4 टाइम आपण रिपीट करू शकत नाही. 2 वेळा लिहिला तरी चालतो, 3 वेळा लिहिला तरी चालतो, पण 4 वेळा आपण तो सिम्बॉल लिहू शकत नाही. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज this V like symbol is 5, Roman 5. This V like symbol Roman 5 we cannot repeat. We cannot repeat this symbol. हा जो सिम्बॉल आहे तो आपण काय करतो, एकदाच लिहायचा असतो, तो रिपीट होत नाही.
like this. We cannot write like this. This is 5 and 5, 10. Asa hot nahi, okay? We cannot repeat this symbol. Mhanje ha symbol jo hai to ekdas lihayacha. This symbol we can write only one time, okay? Theek hai? Okay, bye.